ज्या पद्धतीनं पर्जन्यवृष्टी झाली, ज्या पद्धतीनं पाऊस झाला मुसळधार, आणि महाड तालुक्याला अक्षरशः उलथवून टाकलं अशी परिस्थिती निर्माण झाली. महाड शहरातले परिसरातली काही गावं ही अक्षरशः उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले. आपण अशाच एका राजेवाडी गावामध्ये आहोत जे अगदी सावित्री नदीला चिटकून असं गाव आहे. त्या गावामध्ये पाण्याची पातळी जर तुम्ही बघितली तर कमीत कमी 25 फुटाच्या वर अशा प्रकारची पाण्याची पातळी होती. काही आपल्याला समोर पाठीमागे बघत असाल, हे घर आहे, हे घर पूर्णपणे कोसळलं आहे. आणि त्या घरातल्या गृहिणी आपल्या सोबत आहेत. आंटी कैसे हुआ, क्या हुआ? उस टाइम पे जब पानी भरा था आप कहाँ पे थे? जान बचने के घर जान बचने आपने सामान सब गया. अच्छा, घर का सामान सब चला गया. अभी कुछ बचा है? नहीं बचा है, अभी कुछ भी नहीं बचा है. ये आ रहे दो चावल लगे मेरे, वो है अभी जो मदद आ रही है वही है बस. शासनाचे कोण लोक आले होते इथं? यस यस यस. आता कोणीच नाही आलं तुमच्याकडे? आता तुमच्याकडे शासनाचा कोण माणूस आला नाही? सरकारकडून कोण आला नाही? कोण नाही आला का? मग आता तुम्हाला जेवायला कसं काय घरामध्ये आणणं नाही? वेदना आहे त्या आपण बघत असाल. आपल्या दुसऱ्या गृहिणी आपण म्हणाल हे घर पडलं, हे पाणी भरलं, त्यावेळेस तुम्ही कुठे होतात आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही कुठे पडला? आम्ही माळ्यावर होतो. ऍक्च्युअली जीव वाचवण्यासाठी लहान पोरांना कुठेही काही कसलाही हे नाहीये, कारण की सरकारची काही मदत नाहीये. कुठल्याही हेल्पलाईनलाही आम्ही रात्रभर कॉल केले की माणसं अटकली होती कळल्यावर होते की त्यांना काहीही कसलीही सरकारची मदत नाहीये. आणि मेन ह्या सरकारची मदत पाहिजे आपल्याला या टायमाला. अगर ही मदत नसेल तर सरकार काही कामाचं नाहीये. कुठलीच माणसं सरकारची काही कामाची नाहीये. हेल्पलाईन 9 संपर्क नंबर पोलिसांना कॉल करतो तेही काही कामाचे नाहीये. फक्त राशन आम्हाला भेटतंय ते गावची लोक जे ज्या लोक आहेत सेफ ती त्यामाची मदत करत आहेत. हेल्पलाईन नाही, सरकार नाही, काहीच कुठलं काही कामाचं नाहीये. कायच नाही राहिलेलं, काही नाही. एक कपडाही नाहीये, एक भांडाही नाहीये, कायच नाही. कपडे देतात ते आम्ही गावाने वाहून गेलेलं आहे. काहीच नाही आमच्याकडे. काय येत आहे आमच्या गावात? काय येत आहे? राशन, कोणाचे कपडे, काय तेवढंच. बाकी माणसाचं काहीच वाचलेलं नाहीये. कुठल्याही सरकारने काही हेल्प केलेली नाही. आम्ही रात्रभर हेल्पलाईन हेलिकॉप्टर येतात वर फक्त बघतात तमाशे आणि निघून जातात. गावाची कुणी हेल्प केलेली नाहीये. हेल्पलाईन पोलीस काहीच कामाचे नाही. माझ्या मते सरकार आपला काही कामाचा नाही आहे. सरकारने हे आपलं ताब्यात घ्यावं आणि हे गाव बघायला हवं. नंतर येऊन हे सरकार काय कामाचं नाहीये. तुम्हाला आता मदत मिळावी तुम्हाला असं वाटतं? हा मिळावी मदत. आमचा जीव पण नाही हो वाचला असता. अहो आम्ही भरतशेठच्या जावयाला फोन लावला, अहो आमची मदत करा, आमचे जीव वाचवा, आमची पोरा मारायला आली, अहो आमला बचावा. ते बोलले कुठेतरी उंचाईवरती द्या, येत आहे तुम्हाला, येत आहे राजवासाठ्यात आलेत, त्यांना पाण्यातला शिडायला त्यांना वाव नाही भेटत आहे. ते लाथा मोप जोसात मारतायत आहेत. सकाळ रात्री कोणी नाही आला वाचवायला. देखील काही बचलं नाही. आम्ही कौलावरची आवाज देतो कौला काढून शाला, अहो आम्हाला बचावा, आमच्या मुलांचे जीव बचावा. मुलं बोलतात आम्ही आता मारू, आम्ही जगणार नाही. मुलांनी धीर सोडला, आम्ही देखील धीर सोडला. आम्ही काही जगणार नव्हतो. आता सरकारने आमची मदत करावी. आता आम्हाला सगळ्यात मिलन द्यावं. आमचा सगळा भावला आहे, संपूर्ण घर वाहून गेलं. हा आमला आता त्यांनी मदत द्यावी. मुलांना घेऊन कुठे गेला? आम्ही वरती छपडार बसले होते. लाटा जे पाण्याचे मारत होते ना, आम्हाला वाटलं की आम्हाला बोटाली करायला. अहो आमला वाचवा, आम्हाला वाचवा. अहो पाण्यात जगत होते, निघले लाटा, निघले पाण्याचे लाटा. काही नाही वाचवायला, कोणी नाही आला. या वेदना आहेत, या डोळ्यातले हे अश्रू जे आहेत हे पुसण्याचा प्रयत्न मात्र शासनाने करावं. ज्या पद्धतीनं घरं कोसळली, आपण पाठीमागे बघत असाल हे मोठ्या प्रमाणामध्ये घर कोसळलेलं आहे. हे संसार बघत असाल, हे उद्ध्वस्त असं संसार झालेला आहे. संपूर्ण रस्त्यावर आलेलं आहे. हे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. खूपच वाईट अशी अवस्था आहे. आणि हे करा, हात करा.
जेसीबी साहाय्याने उचलण्याचा प्रयत्न करतात, बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, मात्र ज्या पद्धतीने दृश्य बघत असाल आपण तर अंगावर शहारे येणार आहेत, कारण संपूर्ण गाव हे पाण्याखाली असल्यामुळे संपूर्ण संसार ही उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांना आता मात्र उभे करण्यासाठी शासनाकडे ते अकान तांडव करतात की शासनाने काहीतरी मदत करावी। मात्र पुन्हा क्लिक करतो आपण हे बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये हे घर आहे हे संपूर्ण कोसळलेलं आहे, एक बाजू पूर्णपणे छपड्याची पूर्णपणे कोसळलेली आहे आणि ज्या पद्धतीने हे नुकसान तुम्ही बघत असाल ना हे मोठ्या प्रमाणामध्ये असं नुकसान आहे। गावातली लोक अक्षरशः हवाल दिलेले आहेत। नागरिकांची विनंती आहे की शासनाने याकडे लक्ष द्यावं। मोठ्या प्रमाणामध्ये ही परिस्थिती आपण मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवत आहे। ग्राउंड रिपोर्ट आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अजूनही काही आपण घर बघणार आहोत, क्लिक करू। हे बघत असाल हे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण या रस्त्यामध्ये चिखल सांडलेलं आहे आणि त्यासाठी जेसीपी लावलेले आहेत। रस्ता साफ करण्याचा प्रयत्न कर, मात्र ही खूपच रिस्की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे लवकर साफ होईल आणि लवकर यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा करणं ही चुकीचं ठरेल, कारण ज्या पद्धतीनं ह्या गावामध्ये पाणी भरलंय, सावित्री नदीला अगदी लागून असलेलं हे गाव 25 ते 30 फुटापर्यंत पाणी साचलं, संपूर्ण एक पहिला फ्लोर हा पूर्णपणे बुडीत निघाला आणि जे नागरिक होते रहिवासी होते ते जीव वाचवण्यासाठी सेकंड फ्लोअरला गेले। सेकंड फ्लोअरला ही पाणी पोहोचलं होतं, मात्र त्यांनी फक्त प्रायोरिटी दिली ती जीव वाचवण्याची आणि जीव वाचवल्याच्या नंतर आता त्यांनी जेव्हा घरामध्ये बघितलंय तेव्हा एकही कण एकही दाणा किंवा एकही अन्नाचा कण हे शिल्लक नाहीये। सामाजिक संस्था येतात आणि आम्हाला पोट भरतात, मात्र प्रशासनाचं अजूनही दुर्लक्ष आहे असं त्यांचा थेट आरोप होतोय। त्यामुळे या संपूर्ण गावाला जर उभारी करायचं असेल तर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, या गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे बघायला हवं आणि तरच या लोकांना दिलासा। संसार उद्ध्वस्त झालेले आहेत ती मात्र पूर्णपणे भरवता येणार नाहीत, मात्र दिलासा द्यायचा असेल तर मात्र शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं अशी या नागरिकांची मागणी आहे। हे संपूर्ण गावकरी बघत असाल माझ्या पाठीमागे, हे संपूर्ण हे अक्षरशः जे कपडे त्यांनी परिधान केलेले आहेत तेच कपडे आहेत जे पहिल्या दिवशी होते पाऊस पडला, कारण संपूर्ण कपडेही वाहून गेलेले आहेत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शासन याकडे काय लक्ष देत आहे हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे। प्रमोद पाटील, मॅक्स महाराष्ट्रासाठी, राजेवाडी, महाड।